चिंतामणी नगर उड्डाणपुलाचं काम पूर्ण करण्यासाठी तारीख पे तारीख सुरू आहे. यामुळे सांगलीच्या बाजारपेठेची कोंडी होते. आता जुना बुधगाव रस्त्याच्या पुलाचे काम करण्यास सुरुवात होणार आहे. याला विरोध आहे. प्रथम चिंतामणी नगरचा पूल पूर्ण करावा आणि नंतर इतर पुलाला सुरुवात करावी, अन्यथा गप्प बसणार नाही, असा इशारा हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिलाय. ते म्हणाले, चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी 24 कोटी मंजूर आहे. त्याचं काम जून 2023 मध्ये सुरू करण्यात आलं. जानेवारी अखेर पूर्ण करण्याची मुदत आहे, पण आजपर्यंत काम पूर्ण झालं नाही. आतापर्यंत 3 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. काम पूर्ण होत नसल्याने व्यापारी आणि उद्योजकांचे 1000 कोटींचं नुकसान झाले. सध्या विधानसभेचे अधिवेशन चालू आहे, परंतु लोकप्रतिनिधी यावर आवाज उठवत नाहीत. वसगडे येथील पुलाच्या कामासाठी 1 महिना तो रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच पंचशील नगर रस्त्यावर रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी तो मार्ग बंद करण्याच्या नादात प्रशासन आहे. सांगली ते पेटनाका रस्त्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पर्यायी रस्ता म्हणून लोक नांद्रे पलूस मार्गे कराडला जातात. शिवाय कृपामाई जवळचा पूल धोकादायक झाला आहे, त्यामुळे सांगलीकडे येणारे सगळे मार्ग बंद होण्याच्या स्थितीत आहेत. सांगलीची बाजारपेठ पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल. प्रशासनाने प्रथम चिंतामणी नगरच्या पुलाचं काम पूर्ण करावे, अशी मागणी नितीन शिंदे यांनी केली आहे. चिंतामणी नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचं काम सुरू होऊन 1 वर्ष झालं, तरी काम पूर्ण झालं नाही. सतत मुदतवाढ दिली जाते. ठेकेदाराची मागणी नसतानाही 15 ऑगस्टची मुदत दिली आहे, मात्र 31 जुलैपर्यंत पूल पूर्ण झाला नाही तर रेल्वेच्या कार्यालयावर चाबूक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा नितीन शिंदे यांनी दिला आहे.